दोस्तों, मैं हूं नसीर तगाली और आप देख रहे हैं आज की न्यूज़। आज की न्यूज़ में आपका स्वागत है दोस्तों। आज लोकसभा और विधानसभा इस चुनाव के बारे में हर तरफ चर्चाओं का समाधान और चर्चा चालू है। बहुत सारे लोग विधानसभा और लोकसभा को लेकर ऐसी चर्चाएं लगाई हुई है कि दोनों एक साथ चुनाव होने के अंदाज़ा लग रहा है। लेकिन हम आगे नेता लोगों को पूछे हैं, लेकिन वो यही बोल रहे हैं कि दोनों चुनाव अलग अलग होंगे। अब किनवट लोकसभा चुनाव क्षेत्र में हिंगोली के लोकसभा चुनाव क्षेत्र में आता है और यहाँ पर पिछले 5 सालों में जो हिंगोली के खासदार है हेमंत पाटिल, ये जीत के आए थे और 5 साल इन्होंने इस कुर्सी पर बैठे हुए थे। तो आज यहाँ पर चर्चा ऐसी चल रही है, हर तरफ नेता वोटर के पीछे जा रहा है, वोटर को लुभा रहा है कि मैं उम्मीदवार हूँ। लेकिन ये आने वाला वक्त बताएगा कि हिंगोली लोकसभा में कौन बाजी मारेगा और कौन उम्मीदवारी किसको मिलेगी, ये तो आने वाला लोकसभा ही बताएगा। तो हम आज हमारे ख़ास यहाँ के मेहमान और ख़ास यहाँ के किनवट के वासी, और इन्होंने के अभी तक जब से काम किए हैं तब से भाजपा से ही जुड़े हुए हैं और भाजपा से ही जुड़ते हुए काम करते हैं। और क्या हिंदू, क्या मुसलमान, क्या सिख और क्या ईसाई, सभी समाज को लेकर काम किए हैं। और ख़ास सुधाकर दादा भोयर, ये नांदेड़ ज़िले के भाजपा के अध्यक्ष भी है, और इनसे बात करने के लिए हमको मौका मिला। हम यहाँ पर चलते चलते आए तो हमें खुशी हुई कि दादा यहाँ पर किसी से चर्चा करते हुए नज़र आ रहे थे, हम भी उनसे बात की। आज जो हिंगोली लोकसभा है, हर तरफ लोकसभा की चर्चा चालू है कि कब होने वाला चुनाव है और कैसा होगा, इस चुनाव में कौन बाजी मारेगा और कौन इच्छुक उम्मीदवार है, ये हम दादा से जानते हैं। दादा नमस्ते, आपका हमारे न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। तो आज जो चर्चा हर तरफ चालू है और लोकसभा हिंगोली लोकसभा के बारे में बहुत सारे जो नेता लोग आ रहे हैं अभी से ही अपने वोटरों को लुभा रहे हैं कि हम उम्मीदवारी हमें मिल चुकी है और हम इच्छुक उम्मीदवार है, तो आपका क्या कहना है इसके बारे में? नहीं, मला आता असं वाटतं की उमेदवारी आज कुणालाही मिळालेली नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते सगळं त्याचा नादानपणा आहे। कारण निवडणुकीमध्ये पार्लमेंटरी बोर्ड जे आहे, विशेषतः भारतीय जनता पार्टीचं, ते लोकसभेचं विधानसभेचं तिकीट देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा आहे। त्याच्यामुळं आता निवडणुका जाहीर झाल्या नाही, त्याच्यामुळं आता हे जर कोणी काही म्हणत असेल तर हे त्यांच्या म्हणण्याला काही आधार आहे असं मला वाटत नाही, त्यांच्या म्हणण्यावर विश्वास करावा असंही मला वाटत नाही। अभी जो हिंगोली लोकसभा आहे इसमें पिछले 5 सालों से हेमंत पाटिल ने काम किया है, उससे पहले वानखड़े और इससे पहले राजू सातव साहब ने, तो इनके जो काम का विकास के बारे में आप क्या कहना चाहते हैं? आपको लगा क्या इन 15 सालों में काम का विकास हुआ क्या इस तरह? नहीं, अभी 15 साल का तो नहीं बोल सकते, 5 साल में मोदी जी के शासन में यहाँ श्री हेमंत पाटिल सिंदेगढ़ के अभी जो MP है, MP जो है यहाँ के जो भी विषय है, मसले है, वहाँ आते त्यांनी तिथे मांडलेत आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारनी, मोदी सरकारच्या समोर कुठला एक मतदारसंघ नाही, त्यांच्या समोर देश आहे आणि देशातली जनता आहे, आणि म्हणून त्या देशातल्या जनतेच्या हितासाठी जे जे निर्णय घ्यावे लागतील ते या मतदारसंघामध्ये घेतलेले आहेत, त्यांना फंड, त्यांना निधी मिळालेला आहे आणि त्याचा पाठपुरावा म्हणून खासदार हेमंत पाटलांनी केलेला आहे नक्की। अच्छा, आपने अभी तक भाजप के लिए बहुत काम किया और देखते भी आए हैं हम,
और संगठन मंत्री भी थे आप और यहाँ के अध्यक्ष भी थे, तो आपको आज एक जिम्मेदारी और बढ़ा दी गई है कि नांदेड़ ज़िले के अध्यक्ष पद पर, तो आपको कैसा लग रहा है इसके बारे में? नहीं, मी कार्यकर्ता है, मला पार्टी ज्या पदासाठी योग्य समजल त्याला न्याय दिलं पाहिजे, ते प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, हे माझ्यावरचा मूळ संस्कार आहे. आणि त्याच्यामुळं जे बी जिम्मेदारी येईल त्याला न्याय दिलं पाहिजे किंवा त्याचं योग्य त्या कामाचं निर्वाहन केलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी नेहमी सातत्यानं प्रयत्न करत आलेलो आहे. आणि मी जवळजवळ 40 वर्ष आज या विचाराशी जुळलेला आहे, 83 पासून मी काम करतो, तर मी विचाराशी जुळलेला माणूस आहे, माझं विचाराशी नातं आहे, आणि त्याच्यामुळं मी आता जलंबर हे काम करणार आहे, तर करत राहणार आहे, ज्यामुळं माझ्यासमोर कोणी माणूस आहे त्याच्यासाठी मी काम करायलो असं नाही, मी विचारासाठी काम करायलो, मी पक्षासाठी काम करायला लागलो. अगर से आपको हिंगोली की जो उम्मीदवारी है लोकसभा की, तो उसमें आपको उम्मीदवारी देंगी तो क्या आप खुशी से आप उसमें लड़ने की इच्छुक उम्मीदवार है क्या? पार्टीला माझी योग्यता त्या उमेदवारीसाठी वाटली तर मी कार्यकर्ता आहे शेवटी. पार्टी जे माझ्यावर जिम्मेदारी टाकल, ज्या दृष्टीनं मला जिथं योग्य समजल ते मी प्रामाणिकपणे त्या भूमिकेला न्याय द्यायचा प्रयत्न करील. आणि हे खरं आहे की आज हिंगोली लोकसभेमध्ये जर विचार केला तर आम्ही जवळजवळ 40 वर्ष एकाच पक्षात काम करणारा आणि सातत्यानं, म्हणजे काही मध्ये मी थांबलो नाही, कंटिन्यू काम आहे, कार्यरत आहे मी. आणि आत्ताही मी अध्यक्ष मला करताना मला त्यांनी स्वतःहून बोलून जबाबदारी दिलेली आहे, आणि मी ठरवलेलं आहे की आपल्याला जे ते जिम्मेदारी देतील त्यांनी मला त्या दृष्टीनं योग्य समजलं तर मी ते करायला किंवा त्याला सामोरा जायला मी तयार आहे. आज सर आपको ये बता मैं ये पूछ रहा हूँ एक सवाल कि यहाँ पर हर तरफ देखिए आप कि हिंदू मुस्लिम चर्चा है, क्या पार्टी हिंदू मुस्लिम के जरिए कामयाब होती है या फिर इंसानियत के जरिए कामयाब होती है? ये आपको इसलिए पूछ रहा हूँ सर क्योंकि आप भाजपा के नेता है और आपको अच्छे तरीके से मालूम है कि आप सभी जनता से और सभी लोगों से मिलते हैं और सभी लोगों से मिलकर अच्छे से बात करते हैं, क्या हिंदू, क्या मुसलमान, क्या सिख, ईसाई और सभी समाज के साथ आप अच्छा व्यवहार करते हैं, तो इसके बारे में क्या कहना चाहते हैं? ये मेरा संस्कार है, मैं जो विचारधारा में काम करता हूँ वो विचारधारा किसी जात पंत धर्म का विरोध नहीं करती. माननीय मोदी जी हमारे देश के पंत प्रधान और ये विश्व के बड़े नेता है, उन्होंने कहा है चार जात है, एक गरीबी, दूसरी महिला, तीसरे शेतकरी आणि युवा, ह्याच्या पलीकडे जात नाही. आणि मग या जातीच्या विकासासाठी जे जे म्हणून करता येईल या देशामध्ये जे राहते त्यांच्या सगळ्याच्या विकासासाठी, हिंदू मुस्लिम शीख हे त्याचे मजहब आहेत, धर्म आहेत, पण जेव्हा देशाचा विचार करतो तेव्हा देशात राहणारी सगळी माणसं हे आमची आहेत आणि त्यांचा सगळ्याचा विकास केला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये मुस्लिम समाजाचे मोठे नेते आहेत, आम्ही असंख्य मुस्लिम कुटुंबाशी माझे वैयक्तिक संबंध आहेत आणि आमच्या मोदी साहेबाचे आहेत किंवा पूजनीय सरसंघ, आज 10 वर्ष झाले मोदीजीला या देशामध्ये पंतप्रधान होऊन, कुठल्या प्रकारचा कुठल्या मुसलमान समाजाचा धर्म म्हणून द्वेष केला नाही. गॅस असेल तर सगळ्याला मिळाला, घर असेल तर सगळ्याला मिळाला, म्हणजे जात पात पंथ याच्या विषयी ते आहे म्हणून त्याला नाकारला असं उदाहरण नाही. जे त्याची जी योग्यता आहे, गरीब हे जात समजून आता त्याचा सगळ्या विकासासाठी प्रयत्न चाललेले आहे. बहुत सारे जो विरोध वाले पार्टी वाले लोग है वो बोल रहे हैं कि अभी जो लोकसभा है उस लोकसभा में जीत हासिल करने के लिए मोदी साहब ने राम मंदिर का मुद्दा उठाया है और राम मंदिर के ज़रिए ही ये जीत हासिल करने वाले हैं, तो क्या लगता है आपको कि ये मुद्दा सही है या फिर वो जो विरोध कर रहे हैं वो गलत है? नहीं, विरोधी वाले दुटप्पी आहेत. एक तर म्हणणार तुम्ही मंदिर च्या निवडून आले आणि तारीख दाखवणार नाही, मंदिर बांधणार नाही म्हणणार, आणि मंदिर जर आता बांधायला लागले, मंदिर जर झालं आणि मंदिराचं प्राण प्रतिष्ठा व्हायली तर ते निवडणुकीचा मुद्दा भारतीय जनता पार्टीचा कधीच नव्हता. हे प्रभू रामचंद्र ह्या देशाचे राष्ट्रपुरुष आहेत, ह्या इथल्या जनमानसाचं राम आणि कृष्ण हे दैवत आहे आणि त्याचं मंदिर उभं राहणं हे राष्ट्रमंदिर आहे,
हे एका अर्थानं कल्याण रामराज्याची जी कल्पना मांडलेली आहे तर ती आते होतच ना, आम्ही मंदिर बांधू म्हणून आमचा अजेंडा होताच ना, वेगळं काय ते काय निवडणुकीसाठी नाही। जितेंद्र आव्हाड हे विवादात्मक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि आता त्यांची मजल इथपर्यंत गेली की ते प्रभू रामचंद्राविषयी जे करोडो लोकांचं श्रद्धा आहे, जिथं लोकांची भक्ती आहे, त्यांच्याविषयी बोलल्यामुळं त्यांना काही कोणी चांगलं म्हणलेलं नाही, त्यांना माफी मागावी लागली। त्यांना दुसऱ्या दिवशी लक्षात आलं आहे की इथं राम आणि कृष्णाला बोलल्यानंतर काय होतं हे जितेंद्र आव्हाडाला कळालं, किंवा ते जर ज्या पद्धतीनं म्हणजे भगवंताविषयी अशा प्रकारचं बोलणं हे निषेधार्थ आहे, आम्ही त्याचा निषेध केला, जाहीर निषेध केला, मीच म्हणून पार्टी म्हणून नाही, इथं पार्टीत नसलेले असंख्य लोक आहेत पण ते रामाला मानतात, रामभक्त आहेत, त्यांनी पण त्याचा निषेध केलेला आहे। ते आवडलेलं नाही कोणाला, ते आवडणारं नाही आहे। जो हृदयामध्ये राम आहे, हृदयस्थ राम आहे, त्याच्याविषयी असं बोलणं हे जितेंद्र आव्हाड ते त्यांच्या मतदारसंघाच्या फायद्यासाठी बोलले असेल तर ते पण त्याचा होईल असं मला वाटत नाही आणि ते निषेधार्थ आहे, त्याचा आम्ही निषेधच करतो। तो दादाने बहुत अच्छी बात कही और ये सभी जनता को मालूम है कि दादा को हर कोई चाहता है और आज किन्नौर और माहौर की जनता को आप आपके माध्यम से क्या आह्वान करना चाहते हैं? मी किन्नौर माहूर विधानसभेतील जनतेला असं आवाहन करतो की ज्या पार्टीचा अजेंडा खरं तर विकासाचा आहे आणि ज्या पार्टीकडं आपलं एक मत जाण्यानं आपला विकास होणार आहे, आपण निश्चिंत राहणार आहोत। आणि आता ती पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टी आहे तर भारतीय जनता पार्टी सोबत राहावं आपल्या विकासासाठी, असं मी सगळ्यांना आवाहन जो की बहुत अच्छी बात कही और इनको उमेदवारी पार्टी देती है या नहीं देती है, दी भी तो ये काम करने वाले है और ना भी दी तो ये काम करने वाले है, ऐसा ही इन्होंने कहा है और जिनको भी देंगे या इनको भी देंगे तो ये इनके साथ में काम करने वाले हैं। तो इतना इस न्यूज़ चैनल के ज़रिए कहना चाहता हूँ, देखते रहिए आज की न्यूज़।